नमस्कार, मी आहे दीप्ती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा व्हिलॉग मराठीमध्ये असणार आहे, कारण हा तुमच्या आमच्या महाराष्ट्राचा लाडका गणपती त्याच्यासाठी आहे हा व्हिलॉग. तर गणेशोत्सव निमित्त हा मी व्हिलॉग बनवत आहे, तर मग मी विचार केला की हा मराठीमध्येच असायला हवे, आपला सण आपली भाषा. तर ॲक्च्युली इकडे तर कुठेच गणेशोत्सव सेलिब्रेट होत नाही, या लोकांना तर गणेशोत्सव हा फेस्टिवल असतो हेही माहीत नाही आहे. आणि काय असतं ना की बऱ्याचशा बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही बघितलं असेल की सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जसं US UK म्हणा, इवन हाँगकाँगमध्ये मी गेल्या वर्षी ऐकलेलं की तिथेसुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. हाँगकाँग इथून खूपच जवळ आहे आणि त्यामुळे मी हाँगकाँगबद्दल बोलत आहे. बट सेंजनमध्ये ॲक्च्युली खूप कमी इंडियन्स आहेत तसं बघितलं तर, ॲज कम्पेअर टू अदर प्लेसेस. तर इथे असा सार्वजनिक गणेशोत्सव कुठे नसतो, किंवा मग अशा इंडियन स्टोरमध्ये तुम्ही जाऊन गणपतीची मूर्ती घेऊन याल अशी सोय नाही आहे. तर आम्ही घरी तर गणपती इथे ठेवत नाही चायनामध्ये, आम्ही बस आमच्या देवघरातल्या गणपतीची पूजा करतो, मोदक बनवतो. बट या व्हिलॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या घरी आम्ही गणपती कसा सेलिब्रेट करतो ना ते दाखवणार आहे, म्हणजे माझ्या आईच्या घरी आम्ही कसं सेलिब्रेट करतो. तर ते थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली व्हिडिओज जे आहेत ते थोडेफार त्याची क्वालिटी एवढी काही चांगली आहे नाही आहे, जे काय आहे त्याला गोड मानून घ्या आता, बिकॉज माझ्या बहिणींनी ते शेअर केलेले. आणि गणपतीचं सण म्हणजे खूप यु नो गणपती खूप लाडका आहे तुमचा आमचा. तर मला ॲक्च्युली म्हणजे इच्छा झाली की आपण गणपतीवर व्हिलॉग बनवावं, आणि जर मी हा बनवला नसता तर मग मला असं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असतं. तर त्यामुळे मी थोडेसे यु नो तुमच्याबरोबर थोडेसे गणपतीचे आमच्या घरी कसं सेलिब्रेट केलं आहे त्याचे थोडेसे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही बघा आणि मला सांगा तुम्हाला कसे आवडत आहेत ते, की आवडलेत की नाही ते. ओके, आता जवळजवळ 12-13 वर्ष झालेत आम्ही गणपती हा जो आहे तो नेहमी शाडू मातीचाच बनवतो, इको फ्रेंडली गणपती. आणि गणपती पण आम्ही घरीच बनवतो, म्हणजे माझी मोठी बहीण स्मिता जी आहे ती घरी बनवते गणपती, आणि तिची मुलगी निर्मिती जी आहे ती कलर करणार, तर असं त्यांचं ठरलेलं आहे. तर त्या दोघी मिळून गणपती बनवतात आणि त्याच गणपतीची स्थापना आम्ही घरी करतो. तर गणपती आता बनून झाला आहे आणि माझी भाची निर्मिती आता त्याला कलर करणार आहे, हे तिचं काम आहे. तर ती बिझी आहे कलरिंगमध्ये. तर गणपती तयार आहे आता. आज आपण गणपती बनवूया, चला. त्यासाठी आधी यो बेस घ्यावा लागेल. तर हा माझा भाचा विहान आहे आणि दरवर्षी दीदी आणि त्याची मावशी घरीच गणपती बनवतात, ते बघून त्यांनी पण ठरवलं होतं की यावर्षी तो गणपती बनवणार. तर त्यांनी पण एक गणपती बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी ॲक्च्युली एक व्हिडिओ पण बनवला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी दाखवला आहे हा गणपती कसा बनवायचा. तर तुम्हाला बघायचं असेल की हा गणपती कसा बनवायचा तर त्याचं लिंकमध्ये सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक आहे ॲड केलेली, तर तुम्ही त्या लिंकवर ॲड करून बघू शकता की हा गणपती कसा बनवायचा. तर विहानचा हा पहिलाच प्रयत्न होता गणपती बनवण्याचा आणि त्यांनी त्याच्या मनाने चांगला प्रयत्न केला आहे, सो गुड जॉब विहान. तर आता विहानचा गणपती ऑलमोस्ट रेडी आहे आणि त्याचा फायनल दाखवते कसा दिसतोय तो. तर हा आहे विहानचा गणपती. तर पहिल्या दिवशी आय थिंक सगळ्यांकडेच बाप्पाचा आवडता नैवेद्य असतो उकडीचे मोदक, तर आम्हीसुद्धा उकडीचेच मोदक हा नैवेद्य दाखवतो देवाला पहिल्या दिवशी. पण मग दुसऱ्या दिवशी जरा नैवेद्य बदलला जातो, जसं की पेढे म्हणा किंवा चॉकलेट मोदक, लाडू, असं थोडे वेगळे नैवेद्यमध्ये आम्ही थोडंसं काहीतरी व्हरायटी आणायचा प्रयत्न करतो.
आमच्याकडे गौरी गणपती असतो, त्यामुळे गौरी ज्या दिवशी येते त्यावरून विसर्जनाचा दिवस ठरला जातो. तर कधी 5, कधी 6, कधी 7 दिवसाचा असं असतो गणपती. आणि गौरी जी आहे ती आमच्याकडे खड्यांची असते, म्हणजे कळशामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये खडे टाकून वर आम्हीही चाफ्याची पानं भरतो आणि मग तिला सजवतो. तर अशी ही गौरी असते आमच्याकडे. आणि गौरीला आम्ही दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही काही लोकांकडे मुखवट्याची गौरी असते, बट आमच्याकडे ही अशा प्रकारची गौरी असते. गणपती बाप्पा आल्या आल्या म्हणता म्हणता गणपती बाप्पा जाण्याचा दिवस पण येतो. आणि दिवस ॲक्च्युली खरंच खूप पटकन निघून जातात ना. आणि जेवढं घर आपल्याला असं भरल्यासारखं वाटतं गणपती बाप्पा आल्यामुळे, तेवढंच घर रिकामं रिकामं पण वाटायला लागतं जेव्हा गणपती बाप्पा जातात. बट गणपती बाप्पा आल्यामुळे घर आपल्या सगळ्यांनाच एक समाधान मिळतं ॲक्च्युली. आणि मी हीच प्रार्थना करेन गणपती बाप्पाच्या बाप्पाला की त्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या मागे नेहमी असू दे. तुम्हा सर्वांना सुख शांती समृद्धी यश मिळू दे. आणि आपल्या देशात जे कोरोना व्हायरसचं संकट आहे ते लवकरात लवकर मिटू दे. तर तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. आणि आपण असं म्हणूया की गणपती बाप्पा लवकर या पुढच्या वर्षी. आणि आपण पण भेटूया पुढच्या व्हीलॉगमध्ये लवकरच. ठीक आहे, बाय बाय. पुढच्या व्हीलॉगमध्ये लवकरच भेटू.